जिल्हा रुग्णालयाला जे सेशन असेल ससून असेल यांना सगळ्या पद्धतीनं जो जो साठा असतो ऑक्सिजन असेल रेमडेसिवीर असेल ह्या सगळ्या इंजेक्शनचा पुरवठा करत असतात. हे प्रशासन एकदम योग्य आहे, हे जे सरकार भी योग्य आहे, पण ह्या खाली ज्या गोष्टी घडतात ते माननीय तहसीलदार असतील प्रांत असेल हे जे प्रशासन जे चालू आहे हे प्रशासनसुद्धा खाली रुग्णालयाला आदेश पाळण्याची कामं करीत असतात. पण जे खाली नर्सेस आहे डॉक्टर आहे यांच्याकडून जे पेशंटला जी ट्रीटमेंट भेटते ही अयोग्य ट्रीटमेंट भेटते. एकदा म्हणजे हेळसांड करणारी ट्रीटमेंट भेटते, बघू पाहू करू, उठीचा बेड शिल्लक नाही आहे, हे नाही आहे ते नाही आहे, यांना फोन करा त्यांना फोन करा, ही काय प्रकार आहे? म्हणजे जर वरद हस्ताचा जर फोन आला तो उठीचे बेड शिल्लक आहे, आणि जर वरद हस्ताचा फोन नाही आला तर तुम्ही बाहेर थांबा वेटिंगला आहे, तुमच्यासारखे 100 पेशंट आमच्याकडे येतात, मग आम्ही काय करायचं? आता काल पाहिलं तर 130 बेडचं इथं अवेलेबल असताना गुलेवाडीला बेड शिल्लक असताना 96 पेशंट ॲडमिट असताना 20 पेशंट इथं कमीत कमी ओटीचे बेड शिल्लक असताना सुद्धा ग्रामीण रुग्णालय इथं ॲडमिट करून घेत नाही. मग तुम्ही म्हणतात का आरोग्य अधिकाऱ्याला फोन लावा, त्याच्यानंतर मग बघू त्यांना फोन लावा, आमच्या हातात नाही. म्हणजे अधिकार कोणाला आहे? नेमकी नर्सेसनी काय पाहायचं? नर्सेसला यांची मीटिंग ठरवून यांना सांगितलेलं आहे, आम्ही बोलल तीच पूर्व दिशा, मग यांनी करायचं काय? हां, हे सांगतात असं का मीटिंग घेतात तुम्ही कुठल्याही पेशंटला आतमध्ये सोडायचं नाही, कोणाला आतमध्ये घ्यायचं नाही, कोणाला मेडिसिन द्यायची नाही, कोणाचे एक्सरे काढायचे नाही, कोणाचा सिटी स्कॅन करायचा नाही. सिटी स्कॅनची अवेलेबल सिस्टीम तर फक्त महाराष्ट्रात कोणाकडेच नाही आहे, ते ससून रुग्णालय किंवा जिल्हावरती रुग्णालयामध्ये आहे. मग काय चाललं आहे? फक्त डॉक्टर लोक वरद असतांचा फोन आल्यानंतर मग ओटीचे बेड तुमच्याकडे शिल्लक आहे, मग तुम्ही नेमकी करतायत काय? सगळ्या स्टाफला एकत्र करून यांनी एक मीटिंग घेतलेली आहे का माझा फोन आल्याशिवाय कोणाला आत घ्यायचं नाही, माझा फोन आल्याशिवाय कोणाला आत घ्यायचं नाही, बेड शिल्लक आहे का नाही एक हे आम्ही सांगू, तुझं सांगायचं काम नाही. नर्सेस झालं, कंपाऊंडर झालं, डॉक्टर झालं, आणि हे पब्लिक सर्वंट आहे, आम्हाला 100% त्यांची काळजी, एक नंबर एक सत्कार्य करतात ते. पण जर बेड शिल्लक असताना सुद्धा जर ते बेड पेशंट जर ॲडमिट करीत नसेल, आज तुम्ही बघू शकता इथं काही पेशंट इथं बसलेले, यांनी कसं करायचं काय करायचं? कुठला इथला लोकप्रतिनिधी इथं ग्रामसेवक सचिव जो तंटमुक्ती अध्यक्ष होता तो भी नाही, सरपंच भी नाही, ग्राम सेवक भी नाही, ग्रामपंचायत सदस्य भी नाही, इथं नगरसेवक भी नाही, कुठला काय येतं इथं काय? फक्त जो तो त्याच्या लाल मिठाईनी वरती आहे, जो तो त्याच्या पद्धतीने घरी प्रतिनिधी, मग नेमके ते करतात काय याचा प्रश्न पडतो. आज तुम्ही जसं मतं मागायला जातात, तुम्ही जसं मतं मागायला घरोघरी झाले नाही, आज का घरात नाही गेले? तुम्ही सोडून दिलं का प्रशासन करीन? मग आता प्रशासन जर काम करीन तर तुमचं काम काय? या सगळं दुर्दैवी आहे.